24 तासचा विशेष कार्यक्रम आजीचा बटवा विथ दैनंदिन जीवन। नमस्कार, मी मनीषा। आज 24 तासचा विशेष कार्यक्रम आजीचा बटवा विथ दैनंदिन जीवन यामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। थंडी जोर धरायला लागली की त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या सुरू होतात। यामध्ये त्वचा रुक्ष पडणं, कोरडी पडणं, त्याचबरोबर सर्वात मोठी समस्या निर्माण होते ती त्वचा काळवंडणं। आणि अशा परिस्थितीमध्ये काळवंडलेली त्वचा जर आपल्याला नाहीशी करायची असेल आणि त्वचा उजळवायची असेल तर त्यासाठी काही घरगुती उपाय आपल्याकडे आहेत। आणि यासाठी तुम्हाला विशेष करून जास्त वेळही देण्याची गरज नाही। अगदी 5 ते 10 मिनिटं तुम्ही त्वचेसाठी वेळ दिला तरी देखील काळवंडलेली त्वचा या समस्येपासून तुम्हाला आराम मिळू शकतो। याकरिता कच्चं दूध हे सगळ्यात जास्त फायदेशीर ठरतं। कच्च्या दुधातील फॅट्स ह्या त्वचेकरिता खूप जास्त महत्त्वाच्या ठरतात। यात 3 टेबलस्पून कच्चे दूध घ्यायचे आहे, त्यामध्ये 1 टेबलस्पून लिंबू पिळायचं आहे आणि हे मिश्रण आपल्या त्वचेवरती लावायचं आहे। यामुळे आपल्या त्वचेचा काळवंडलेलापणा कमी होतो, त्याचबरोबर त्वचा उजळते। एवढंच नाही तर त्वचेचा पोत देखील सुधारतो। आठवड्यातून 2 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे। यानं आपल्याला बराचसा फरक पडलेला जाणवेल। सडाचं किंवा हरभऱ्याच्या राईचं पीठ देखील आपल्या त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतं। याकरिता 1 चमचा चणाडाळीचं पीठ घ्यायचं आहे, त्यात 1/2 चमचा दही घालायचं आहे, याचबरोबर चिमूटभर हळद यामध्ये घालायची आहे आणि हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे। हे तयार झालेलं मिश्रण आपल्या चेहऱ्यावरती लावण्यासाठी चेहरा प्रथम थोडासा ओला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चोळून हे पीठ आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे। हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे, साधारणतः अशा पद्धतीनं चोळून चोळून हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे। हे मिश्रण लावून झाल्यानंतर साधारणतः 10 मिनिटं हे मिश्रण असंच आपल्या चेहऱ्यावरती ठेवायचं आहे। त्यानंतर 10 मिनिटांनी कोमट पाण्यानं आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि आपला चेहरा धुतल्यानंतर लगेचच मॉइश्चराइज करायचा आहे। यानंतरही आपल्याला चेहरा चांगल्या प्रकारे उजळलेला जाणवेल। त्याचबरोबर संत्र्याची साल ही देखील आपल्या त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त ठरते। संत्र्याची साल वाळवून घ्यायची आहे आणि तिची बारीक पावडर करायची आहे। यामध्ये थोडंसं दूध घालून मिश्रण तयार करायचं आहे आणि ते मिश्रण आपल्या त्वचेवरती लावायचं आहे। जर आपल्याकडे वाळलेली संत्र्याची साल किंवा त्याची पावडर नसेल तर संत्र्याची ओली साल घ्यायची आहे, ती बारीक चिरायची आहे आणि मिक्सरमध्ये वाटायची आहे। दरम्यान हे वाटण करताना यामध्ये दूध घालायचं आहे। त्यानंतर हे तयार झालेलं मिश्रण आपल्या त्वचेवरती लावायचं आहे। साधारणतः 10 मिनिटं हे मिश्रण आपल्या त्वचेवर ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांनी आपली त्वचा धुवून टाकायची आहे। यानंतर लगेचच आपल्या चेहऱ्याचा काळेपणा दूर झाल्याचं आपल्याला जाणवेल। त्याचबरोबर चणाडाळीप्रमाणे मसूरची डाळ देखील त्वचेसाठी उत्तम असं कार्य करते। त्वचेचा काळेपणा घालवण्यासाठी मसूरची डाळ अत्यंत उपयुक्त ठरते। यामध्ये मसूरच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे, त्यात थोड्या प्रमाणात दही घालायचं आहे। हे मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या त्वचेवर हे मिश्रण लावण्याआधी त्वचा थोडीशी ओलसर करून घ्यायची, त्यानंतर आपल्या त्वचेवरती किंवा चेहऱ्यावरती हे मिश्रण लावायचं आहे। हे मिश्रण लावल्यानंतर साधारणतः 2 ते 3 मिनिटं चांगल्या पद्धतीने मसाज करायचा आहे आणि 10 मिनिटं ते मिश्रण त्वचेवरती राहून द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर हे मिश्रण धुवून टाकायचं आहे। याने देखील काळवंडलेल्या त्वचेच्या समस्येवरती चांगला फायदा होतो असं पाहायला मिळालंय। तर काळवंडलेल्या त्वचेच्या समस्येवर मात करण्यासाठी हे होते काही घरगुती उपाय। जर तुम्हालाही काळवंडलेल्या त्वचेचा त्रास सतावत असेल तर तुम्ही देखील नक्कीच हे घरगुती उपाय करून पहा। आजच्या भागात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया 24 तासच्या विशेष कार्यक्रम आजीचा बटवा विथ दैनंदिन जीवनच्या पुढील भागात।